कल्याण स्थानिक प्राधिकरण विधान परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादीने सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत यांना उमेदवारी दिली. पुत्राच्या विजयासाठी सुनील तटकरे यांनी स्वाभिमान, शेकाप, मनसे या पक्षांचा पाठिंबा मिळवला, परंतु पक्षातील कलह त्यांच्यासाठी त्रासदायक ठरण्याची भीती आहे. अनिकेत यांचा अर्ज भरताना माजी मंत्री भास्कर जाधव, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव, विद्यमान आमदार अनिल तटकरे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. भास्कर जाधव आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये कोकणच्या नेतेपदावरून वाद सुरू आहे. जाधवांचे पुत्र विक्रांत हे रत्नागिरी जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते आहेत. अनिकेत तटकरे यांचा अर्ज भरताना दोघेही अनुपस्थित होते. दरम्यान या अनुपस्थितीचा विक्रांत जाधव यांनी खुलासा केलाय. विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही अनिकेत तटकरे यांचेच काम करणार आहोत. आम्ही कोणावरही नाराज नाही. मतदारसंघातील नियोजित कार्यक्रमामुळे उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित राहता आले नाही. सध्या अनिल तटकरे या मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांची मुदत जूनमध्ये संपत आहे. अनिल तटकरे यांचा पत्ता कापून राष्ट्रवादीने त्यांच्या पुतण्याला संधी दिल्याने ते प्रचंड नाराज आहेत. अनिल तटकरे यांचा पत्ता कट होण्यामध्ये कुटुंबातील अंतर्गत वादाचे कारण असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत तटकरे कुटुंबियातील वाद संपला असे जाहीर करण्यात आले होते. मात्र या दोघांची अनुपस्थिती वेगळेच सांगत आहे. अनिल तटकरे यांच्यासह खोपोलीचे माजी नगराध्यक्ष व पक्षाचे ज्येष्ठ नेते दत्ता मसूरकर विधान परिषदेसाठी इच्छुक होते. त्यांनी अनेकांच्या गाठीभेटीही घेतल्या होत्या. संधी न मिळाल्याने तेही नाराज आहेत. पक्ष आणि घरातील नाराजी वेळीच दूर झाली नाही तर विजयाची मॅजिक फिगर गाठताना तटकरेंची डोकेदुखी वाढणार आहे. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा क्रमांक एकचा पक्ष म्हणून ओळखला जायचा. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून सर्वाधिक उमेदवार त्यांचे निवडून यायचे. मात्र गेल्या काही वर्षात पक्षांतर्गत एकाधिकारशाही आणि घराणेशाही यामुळे पक्षाला मोठी गळती लागली आहे. दुसऱ्या फळीतले धुरंधर नेते पक्षाला सोडून चाललेले आहेत. राजीव साबळे असतील, महेंद्र दळवी असतील, महेश मोहिते असतील, श्याम भोकरे असतील यांसारखे नेते पक्षाला सोडून शिवसेनेत गेलेले आहेत. आणि जे या सर्वांच्या बाबतीत झालं तेच पुन्हा कुठेतरी मसूरकरांच्या बाबतीत होताना दिसत आहे. त्यामुळे या सर्व घटनांचा विचार विवेचन पक्ष नेतृत्वाने करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, रायगड माझा. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.